आरपीआई भिवंडी शहर जिला उपाध्यक्ष पिंटिया पाइकराव का जन्मदिन उनके समर्थकों ने भाग्य नगर, हनुमान नगर, गणेश नगर, शिवाजी नगर, आशीर्वाद नगर सहित वार्ड क्रमांक 22 के स्थानिकों ने केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि आज के इस कार्यक्रम से 2022 में भिवंडी मनपा के होने वाले चुनाव को लेकर वार्ड नंबर 22 के स्थानिक व उनके चहितों द्वारा भिवंडी मनपा नगर सेवक के रूप में उनकी जीत पक्की बताई जा रही है। तो वहीं आरपीआई भिवंडी शहर जिला अध्यक्ष महेंद्र गायकवाड़, विठोबा नाइक, समाज सेवक नितेश शंकर सहित भारी संख्या में मान्यवर, नातेवाईद व मित्र मंडली ने उपस्थित होकर आरपीआई भिवंडी शहर जिला उपाध्यक्ष पिंटिया पाइकराव को जन्मदिन की शुभकामनाएं दी और लंबी उम्र की कामना की। दिवसानिमित्त इथं सर्व आलेल्या मान्यवर पावलेचे आम्ही इथं स्वागत करत आहे। व पिंट्या बायलावी वाढदिवसाच्या इथं सर्व जमलेल्या मित्र परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा। असे आमचे आदरणीय पिंट्याचे पायकराव साहेब यांचा वाढदिवस या निमित्ताने मी माझ्या कापडी कुटुंबाच्या वतीनं आणि पूर्ण भिवंडी शहर, भिवंडी ग्रामीण आरपी आठवले गटाच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। जेव्हापासून पिंट्याचे पायकराव मैदानात उतरले विरोधकांच्या मनात थरकाप लागलेला आहे, थरकाप गोष्ट खरेकडे मित्रांनो
आज त्यांच्या मनात थरकाप आलेली आहे, हा नगरसेवक निवडून येणार, आम्हाला हा पार्टनर म्हणजे पाडाव खरंच पार्टनर, आणि पिंडाजी पायकराव हे भावी नगरसेवक आहेत, मी काळा धनुजे भेस तुम्हाला लिहून देतो। आज पिंडाजी पायकराव साहेबांना मी पुढील वाटचालीसाठी माझा पूर्ण मित्र परिवार आमचे राजू इलाराम, गोपाळजी गायकवाड, दिनेश दास, तसेच संतोष शिवाडे आणि आमचे गोपी अण्णा या सर्वांच्या वतीने पूर्ण पद्मशाली समाज यांच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि जीवनात तुम्ही खूप खूप भरारी घेऊ हीच मी बुद्धचरण आणि सर्वांच्या मी प्रार्थना करतो। खर तर या ठिकाणी माझा बड्डे होणार होता, त्याला म्हटलं एक लॉकडाऊन चाललंय, पोलीस प्रेशर आणि मला इलेक्शन प्रेशर, त्यापेक्षा म्हणलं कमीत कमी ठिकाणी फोन करायचं, कमीत कमी 28 ठिकाणी केक होता, त्याला भरायला गेली, फक्त म्हणलं जिकडून प्रयत्न करतो उभारण्यासाठी त्याच ठिकाणी काय नंतर आपण उभं उतरलं। त्या ठिकाणी आज तुमचे मित्र युट्यूबर नाईक तर त्यांनी खऱ्या अर्थात आज पिंट्याच्या बड्डे निमित्त त्यांनी आपल्या आरपीआय मध्ये प्रवेश केला असे जाहीर करतो मी, आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये चांगलं पद दिलं जाईल। आम्ही आमच्या कोर कमिटीमध्ये बसू ऑफिसला आणि त्याला शोभन असं पद देऊन त्या सन्मान करू आम्ही, आणि जे म्हणतात ना की एखाद्या साखरेमध्ये मीठ पडलं ते मीठ सुद्धा साखर झालं, त्या प्रकारे ते आमच्या आल्यामुळं त्यांचं साखर झालं आणि आमचंही साखर झालं, त्याच्यापुढे सगळंच गोड होणार आहे, कडू काय राहणार नाही आहे, कडू पाहिजे आपल्याला ज्या डायबिटीस त्याला कडू पाहिजेच, आम्ही गोड डायबिटीस आहोत, आम्हाला गरज कडूची पण आहे आणि कडू आमचे मृतक आहेत ते, आणि ते सुद्धा आमच्याकडे येतील काही दिवसांनी। त्या ठिकाणी विठोबा नाईक असो की पिंटा पिंटा बाईकराव असो की अजून कोणी असो आम्ही सगळ्यासाठी प्रयत्न करत आहोत। बघू कोणाच्या हाती काय लागल, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या आई वडिलांनी आपला चांगला मुलगा पैदा केला नसतो, नगरशे पैदा केला नसतो, आपलं काही जिंकलं काय नाही काय हरकत नाहीये, पण इथं आपण लढाई लढू पुन्हा बघता येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र, पिंटा ते कपल दे त्यांच्या वाणी मोठ्या वहिनी भिवणी शहराची आकांक्षा आदरणीय आमचे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित, आमचे युट्यूबर नाही कार्याध्यक्ष गोपियांना शुभेच्छा देतो, आपण अपेक्षा व्यक्त करतो, जय भीम। त्याचा लाभ मला वाटतं या
पिंक पाउडर ऑफ इंडिया चे युवा अध्यक्ष ठाणे जिल्हा येथे सबसे पहले मैं तो सब लोग मेरे दोस्त का, मेरे पार्टी के लोगों का, मेरे सहकारी का, मेरे 22 नंबर वार्ड का सबका मतलब सबसे पहले दोस्तों का आभार मानता हूँ। लेकिन उन्होंने मुझे आके यहाँ पे बर्थडे का विश किया है और सब ने मेरे को शुभकामनाएं दी। मैं तो जनता को एक ही चाहता हूँ, मेरे दोस्त यार को, जैसे आज मेरे बर्थडे के टाइम में तुम लोगों ने जो मेरे को इतना सहकार्य किया, ऐसा ही आगे भी अपने वार्ड के लिए मुझे सहकार्य करो। और यही मैं उनके इच्छा चाहता हूँ। उन्हें मेरे बर्थडे के टाइम पे आके मेरा ढेर सारा प्यार दिया। मैं ऐसे चाहता हूँ तुम हर साल मेरे को ऐसे प्यार दो और मैं आगे बढ़ूँ। तुम्हारे लिए मैं आगे बढ़ूँगा और वार्ड के लिए आगे बढ़ना चाहता हूँ। और आइए उनका शुभेच्छा देता हूँ। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र।